जंगलातील वणवा हा पर्यावरणाच्या दृष्टीनं तर वाईट आहेच, पण त्यामुळे वायू प्रदूषणातही भर पडते. कित्येक उपकारक झाडांचं नुकसान होतं. जंगलातील प्राणी दगावण्याचीही शक्यता असते. एकूणच काय तर वणवा जंगल तर बेचिराख करतोच, पण दुर्मिळ प्राणीही दुर्लभ होतात. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 76% क्षेत्र जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वनात वणवे लागण्याच्या घटना जुन्या आहेत. गडचिरोली, वडसा, आलापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाचही विभागातील जंगलात दरवर्षी वणवे पेटतात. पण त्यावरच्या उपाययोजनांचं काय? महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं यासाठी प्रयत्न चालले आहेत. जास्तीत जास्त वणव्यांचं प्रमाण कोणत्या भागात आहेत याचं निरीक्षण करून यावर्षी नियोजन आराखडा करण्यात आलाय. वन विभागाला त्यासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झालाय. गावागावात याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. वणवे लागणार नाही यासाठी कोणती काळजी घ्यायची याची माहिती सांगण्यात आली आहे. आग लागलेल्या क्षेत्राची अचूक माहिती उपग्रहांमधून थेट वरिष्ठ वन अधिकाऱ्यांपासून तर वनपालांपर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. त्यामुळे आग त्वरित नियंत्रणात आणण्यासाठीची प्रक्रिया करणं वन विभागाला सोपं जाणार आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारनं वनक्षेत्र सुरक्षित राहावं यासाठी कसोशीनं प्रयत्न केले आहेत.